नमस्कार, आजचा विषय आहे राजकीय नवीन वक्त्यांसाठी काही टिप्स. नवख्या राजकीय वक्त्यांना राजकारणात बोलण्याची संधी मिळते आहे, प्रचार सभेत बोलण्याची संधी मिळते आहे, पण भाषण करताना गडबड होते, गोंधळ होतो, काय बोलू काय नको, काहीतरी बोलायचं राहून जातं आणि तसाच बसतो. मला माझ्या नेत्याबद्दल काहीतरी बोलायचं होतं पण ते बोलता आलं नाही, हे सगळं खाली बसल्यानंतर होतं. तर अशा नवख्या राजकीय वक्त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आवडला तर नक्कीच आपल्या दुसऱ्या इतर राजकीय मित्रांना सुद्धा शेअर करायचा, लाईक करायचा, चॅनलला सबस्क्राईब करायचं. नवख्या राजकीय वक्त्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स. टिप्स नंबर एक, तुमच्या भाषणाच्या वेळेचं नियोजन करा. ज्या राजकीय मंचावर तुम्हाला संधी दिली जाणार आहे तिथं तुम्हाला किती वेळ दिला जाणार आहे हे आधी त्या सभेतल्या आयोजकांकडून माहिती करून घ्या की माझ्यासाठीचा किती वेळ आहे. कारण किती वेळ आहे हे कळल्यानंतर तुम्हाला किती मुद्दे घ्यायचे हे ठरवता येईल, किंवा कुठल्या मुद्द्याला किती वेळ द्यायचा आहे हे त्याच वेळी ठरवता येईल. तुम्हाला भाषणात दिल्या गेलेला वेळ किती आहे, दिलेला वेळ जर 10 मिनिटाचा असेल तर त्या 10 मिनिटात तुम्ही किती मुद्दे घेणार आहे आणि कोणत्या मुद्द्याला किती वेळ देणार आहे आणि त्यातील कुठला मुद्दा महत्त्वाचा असणार हे सगळं ठरवण्यासाठी तुमची वेळ अगोदर तुम्हाला माहीत असली पाहिजे. 10 मिनिटाची आहे, 5 मिनिटाची आहे की 7 मिनिटाची आहे. म्हणजे पहिली टिप्स, तुम्हाला दिलेला वेळ लक्षात ठेवा. दुसरी टिप्स, कोणते मुद्दे घ्यायचे. नंबर 2, दुसरी टिप्स लक्षात ठेवा, मुद्दे कोणते घ्यायचे. मग मुद्दे काढताना तुम्ही मुद्दे शोधायला लागाल, तयारी करायला लागाल. भाषणाची तयारी करताना तुमच्या नेत्याबद्दल बोलायचं आहे प्रचारामध्ये, प्रचार सभेमध्ये किंवा कॉर्नर बैठकामध्ये, मग तुम्ही मुद्दे शोधताय आणि तुम्ही रोजच दैनंदिन जीवनात ते मुद्दे तुमच्या मित्रांच्या जवळ शेअर करताय, व्हॉट्सअपला शेअर करताय, फेसबुकला शेअर करताय आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नेत्यांचा प्रचार माउथ टू माउथ आणि फेसबुक व्हॉट्सअपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून करतच असतात. त्यातला प्रभावी मुद्दा मी चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करून कोणता सांगू शकतो तो पहिला मुद्दा तुम्ही निवडा. आणि पहिला मुद्दा विश्लेषण करताना तुमचा प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे. तुमचा आत्मविश्वास कमी असणार आहे आणि परिणामी त्याचा विपरीत परिणाम भाषणावर होणार आहे. मग आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या जे काही भाषण आहे त्या भाषणाचा वारंवार सराव तुमच्या घरी केला पाहिजे, तुमच्या बंद खोलीत केला पाहिजे. मी बंद खोलीतच का म्हणतो, तुम्ही काढलेले प्रभावी मुद्दे माझ्यासमोर लोक आहेत असं समजून जर वारंवार बंद खोलीत बोलत राहिलात तर तेच भाषण तुम्हाला पुन्हा पब्लिकमध्ये करायचं आहे. भाषण तेच आहे, विचार तेच आहे, प्रकटीकरण पुन्हा होत आहे, त्यामुळे तुमच्या शब्दाला एक वेगळी धार येईल. म्हणजे सरावातून माणूस परिपूर्ण होतो, मग तो सराव बंद खोलीत का असाना, मग तो सराव बंद खोलीत का असाना किंवा एकांतात कुठंतरी शेतात का असा, पण शेवटी सरावाचा फायदा प्रत्यक्ष भाषणात होतोच. म्हणून तुम्ही काढलेल्या मुद्द्याचा सराव एकांतात केला पाहिजे, बंद खोलीत केला पाहिजे. तुमचा नेता स्टेजवर असताना त्याच्याबद्दल काय बोलायचंय जेणेकरून तुमच्या भाषणाकडं तुमच्या नेत्याचं लक्ष असेल. आता नवख्या वक्त्यांना बोलताना गडबड होणं, गोंधळ होणं, हात थरथरणं, धडधड होणं, वेळेवर न आठवणं, एखादा मुद्दा विसरून जाणं, या गोष्टी तर होतीलच. या गोष्टी त्या ते काही वेगळं नाही आहे, ते सगळ्यांच्याच बाबतीत होतं. विसरून जाणं, थरथर होणं, धडधड होणं, म्हणजे थरथरी धडधडी घालवण्यासाठी मी नेहमीप्रमाणे सांगत असतो की 1-2 मिनिटं तुम्ही स्थिर झाल्याच्या नंतर ती थरथरी धडधडी कमी होईल. पण जर आत्मविश्वास कमी असेल आणि सरावाचा अभाव असेल, तुम्ही केलेल्या भाषणाच्या तयारीचा जर अभाव असेल, तयारी कमी असेल, तर थरथरी धडधडी जास्त होईल.
परिणामी आत्मविश्वास तुमच्याकडे कमी असेल. मग आत्मविश्वास वाढवण्यासाठी तयार करायचं, तुम्हाला सराव करायचा आहे, त्यातून आत्मविश्वास प्रचंड वाढेल. एकदा तयारी झाली की तुमचा नेता स्टेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला श्रोत्यांकडेही पाहायचं आहे आणि डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला तुमचा नेता स्टेजवर मंचावर बसलेला असेल तर त्यांच्याकडेही अधूनमधून लक्ष द्यायचं आहे. पण आता इथं तिसरी टिप्स लक्षात ठेवा, म्हणजे नवख्या वक्त्यांसाठी टिप्स नंबर 3, नेत्यांकडे पाहताना जर नेत्याशी कुणी बोलत असेल आणि तुम्हीही भाषणातून नेत्याकडे पाहून बोलत असाल आणि नेता काहीतरी कामात असेल किंवा दुसऱ्याशी काही स्टेजवर बोलत असेल, तुमच्याकडे नेत्याचं लक्ष नसेल, अशा वेळी नेत्याकडे सारखं पाहत बसू नका, ते दुसऱ्या कामात आहेत. तुम्ही श्रोत्यांकडे पाहून बोलायला सुरुवात करा, नाहीतर नेता माझ्याकडे पाहत नाही, पुन्हा पुन्हा नेत्याकडेच पाहून बोललं, पुन्हा पुन्हा नेत्याकडेच पाहून बोललं. तुम्ही श्रोत्यांशी बोलताय लक्षात ठेवा, पण नेत्याला तुमच्याशी कनेक्ट करून घेण्यासाठी अधूनमधून त्यांना त्यांच्याकडं बोलून साहेब मी अमुक केलं, साहेब मी तमुक केलं, हे बोलत असताना तुमचे कामं सांगत असताना साहेबांना फक्त एखाद्या शब्दाने संबोधित करून तुमच्याकडं आकर्षित करण्याचा प्रयत्न करा. पण ते जर त्यांच्या कामात असतील तर पुन्हा पुन्हा त्यांच्याकडं बघत बोलू नका, जास्त वेळ त्यांच्याकडे पाहून बोलू नका. तुम्ही श्रोत्यांशी कनेक्ट व्हा आणि श्रोत्यांकडे पाहून बोला, कारण हे सगळं तुमचं, तुम्ही नेत्यांना बोलताय, नेता तुमच्या कामात आहे आणि सगळं हे तुमचं जे मंचावर असलेला संवाद आहे आणि ती विसंगतीचा संवाद आहे. श्रोत नेता तुमच्याकडे पाहत नाही आणि तुम्ही त्यांना संबोधित करून बोलताय, तर अशा वेळी मात्र हे सगळा श्रोतावर्ग पाहत असतो आणि त्याचा परिणाम तुमच्या भाषणावर होतो आणि तुम्हाला सुद्धा वाटतं की मी साहेबांना बोलतोय, साहेब माझ्याकडे पाहत नाही आहे, आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणजे बसण्या उभा राहिल्या जागेवर तुमचं खच्चीकरण होतं, आत्मविश्वास कमी होतो, कारण लोक पाहत आहेत आणि माझा मग कुठंतरी अपमान होतोय का असं तुम्हाला वाटतं. म्हणून ही तिसरी टिप्स लक्षात ठेवा, जास्त वेळ त्यांच्याकडे पाहू नका, पण अधूनमधून त्यांच्याकडे पाहून बोलण्याचा प्रयत्न करा. पुढचा मुद्दा, श्रोता तुम्हाला ऐकताना सातत्यानं तुम्ही काय देणार आहे याच्याकडे त्याचे कान असुसलेले आहे. म्हणून काहीतरी वेगळा मुद्दा आपण श्रोत्यांना देऊ शकतोय का? तुम्ही तो काढलेला असेल तो वेगळा मुद्दा, तुमचं भाषण हे जास्त वेळाचं व्हायच्या अगोदरच द्या, म्हणजे भाषण लांबच चाललंय आणि तुमचा काय वेगळा मुद्दा येईना, तुमच्या भाषणाला लोक आकर्षित होतील त्याचवेळी तुमचा हा वेगळा मुद्दा गेला पाहिजे. लवकर लोक आकर्षित होतील त्याच वेळेला तुमचा वेगळा मुद्दा दिला, म्हणजे काय असतं, श्रोत्यांना वेगळे पण पाहिजे असतं वक्त्याकडून आणि ते वेगळे पण तुम्ही वेळेच्या आत दिलं पाहिजे. वेगळा मुद्दा तुमचा वेळेच्या आत जे लोकांना आकर्षित करणारा आहे, नेता पण आकर्षित होईल आणि श्रोता पण आकर्षित होईल, हे काहीतरी वेगळे पण असतं. म्हणजे तुमच्या मनात काहीतरी असतं ना, तुम्ही म्हणाल काय सर नेमकं काय वेगळे पण असतं, तर तुमच्या मनात काहीतरी वेगळे पण असतं, वेगळा मुद्दा असतो तो तुम्हाला सांगायचा असतो, तुम्ही नेत्यांना सांगता कानात बसल्या बसल्या. खरं तर नेते जे असतात ना जुने मुरब्बी भाषण करणारे, हे लोकांकडूनच घेत असतात आणि डेटा कलेक्ट करत असतात, विषयाला जे नॉलेज आहे ते मिळवत असतात आणि तेच परत भाषण सांगत असतात. तुम्हीच त्यांच्या कानात सांगताय, तसं त्यांच्या कानात एखादं गोष्ट विश्लेषण करून सांगण्यापेक्षा भाषणात विश्लेषण करून सांगा ना, भाषणात विश्लेषण करून सांगा ना, श्रोत्यांनाही ते पटल, नेत्यांना नवीन मुद्दा येईल. असे नवख्या राजकीय लोकांसाठी, नवख्या राजकीय वक्त्यांसाठी या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. शेरो शायऱ्यांचा भडीमार करा, आवडतं लोकांना ते. चारोळ्यांचा भडीमार करा, नेत्यांना आवडतं. चारोळ्या नेत्याबद्दल बोला, चारोळी शेरो शायऱ्या या जर वापरल्या, पण ह्या पक्क्या पाठ करा. जर पक्क्या पाठ केल्या नाहीत, कच्च्या पाठ झाल्या, तर कागदावर तरी किमान लिहून ठेवा डायसवर, कारण जर नाही आठवली तर कागदात बघून बोलायला, तसं बिना बघता बोललात तर अधिक प्रभावी, पण नाही आठवली तर कागदात तरी ठेवा. जर कागदातही न लिहिता तसंच बोलण्याचा प्रयत्न केला, जर नाही आठवली तर तुम्ही भाषणात अडकले जाण, एकदा अडकलात ना, एकदा लटकलात ना भाषणात, तर पुन्हा भाषण करण्याची डेअरिंगच होणार नाही, आणि जरी केली तरी पुन्हा चार ओळी सांगण्याची डेअरिंग तुम्ही करणार नाही, एक आत्मविश्वास तुमचा कमी होईल. आणि म्हणून जे पाठांतर करायचे ते पक्क करा, शेरोशायरी जास्त वापरा. या काही टिप्स नवख्या राजकीय वक्त्यांसाठी. भेटूया अशाच नवनवीन भाषण कला प्रशिक्षणाच्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून.
आणि तुम्हाला तुमच्या भाषणासंदर्भात ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी आमचं निवासी प्रशिक्षण असतं, आठवड्यातून एकदा वर्षभराचं वेगवेगळे कोर्स माझे आहेत, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक येतात, तुमची राहण्याची जेवणाची सर्व सोय आम्ही या ठिकाणी केलेली असते, प्रत्येक महिन्याला हे प्रशिक्षण होतं, तुम्ही कुठल्याही महिन्यातलं प्रशिक्षण जॉईन करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या राजकीय नवख्या वक्त्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला या सुशील नाईकवाडे ऑफिशियल नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.